आपल्यासोबत जी व्यक्ती आहे ती आपल्यासाठी योग्य आहे की ते कसं ओळखायचं हो लोकप्रिय प्रश्न एकदा असं घडलं शंकरन पिल्लई कुटुंबासोबत रात्रीचं जेवत होता आणि जेव्हा सगळे जेवण करायला बसले तेव्हा तो उभा राहिला टेबलाच्या बाजूला आणि घोषणा केली मी लुसीशी लग्न करणार आहे जी या रस्त्याच्या पलीकडे राहते तेच नाव नाहीये अशी आशा करतो मग वडील म्हणाले काय तू लुसीशी लग्न करणारेस तिच्याकडे काहीच नाहीये ती, ती भिकाऱ्यासारखी आहे तू त्या लुसीशी लग्न करणारेस आई म्हणाली काय तू त्या लूसीशी लग्न करणारेस काका काकू मंडळी नेहमी अशा मुद्द्यात काही ना काही बोलतात <laughs> काका म्हणाले काय तू त्या लुसीशी लग्न करणारेस तू तिचे केस बघितलेस का ते खोटे वाटतात काकू म्हणाली काय तू लुसीशी लग्न करणार आहेस ती ती नेहमीच तोंड भर मेकअप फासून असते तू त्या रंगवलेल्या बाईशी लग्न करणार आहेस त्याचा लहान पुतण्या लहान मुलगा तो तरी का गप्प बसेल तो म्हणाला तुम्ही लुसीशी लग्न करणार आहात जिला क्रिकेटही खेळता येत नाही तुम्ही तिच्याशी लग्न कसं करू शकता शंकरन पिल्लई आपल्या मतावर ठाम राहिला आणि म्हणाला हो मी लुसीशी लग्न करणार आहे सगळ्यांनी एका सुरात विचारलं का तो म्हणाला कारण तिला कुटुंब नाही आहे वादविवादासाठी जास्त मत नाही आहेत तर योग्य माणूस कोण आहे मी तुमच्या आयुष्यातून सर्व रोमांस काढून घेऊ इच्छित नाही पण मला तुम्हाला हे सांगू द्या या ग्रहावर कुणीही योग्य माणूस नाहीये पण हृदयपूर्वक जर तुम्ही तुमचं मन कशात गुंतवलं तर ते अद्भुत बनू शकतं ती योग्य गोष्ट आहे का योग्य असं काही नाहीये कुणालाही कधीही कुठेही योग्य माणूस मिळालेला नाहीये ठीक आहे जर तुम्ही अशा अवास्तव मानसिकतेत गेलात मला योग्य माणूस सापडलेला आहे ओ तुम्ही लवकरच निराश होणार आहात तुम्हाला हे समजायला हवं कुणीही योग्य माणूस नाहीये पहिली गोष्ट म्हणजे हे बघणं की मी योग्य व्यक्ती आहे का हो मी योग्य व्यक्ती आहे आणि या पृथ्वीवर कोणी योग्य माणसं नाही आहेत जर तुम्हाला हे समजलं की तुमच्याजवळ तुमचा मूर्खपणा आहे आणि त्यांच्याकडे त्यांचा मग आपण आपापसातल्या आप मूर्खपणाची तडजोड करून पुढे जाऊ शकतो आपल्याला हे समजायला हवं की नातेसंबंध वेगवेगळ्या गरजांसाठी बनवले जातात शारीरिक गरजा असतात मानसिक गरजा असतात भावनिक गरजा असतात सामाजिक गरजा असू शकतात आर्थिक गरजा असू शकतात विविध प्रकारच्या गरजा तर जेव्हा तुम्ही कुणाकडे इतक्या सगळ्या गरजा घेऊन जाता तुम्ही एक भिकारी म्हणून जाता आणि एक भिकारी निवड करू शकत नाही हॅलो भिकारी ते खातो जे त्याच्या वाट्याला येतं नाही का तो निवडू शकत नाही तर जर तुम्ही खरंच या जगामध्ये निवड करू इच्छिता पहिली आणि सर्वप्रथम गोष्ट म्हणजे स्वतःला एका अशा स्थितीत आणायचं जिथे तुमच्या आयुष्याचा अनुभव तुमच्या सहज स्वभावाने आनंदी आहे तुम्ही मस्त आहात मग आता बघूया याकडे काय आकर्षित होतं ते जर हो तुम्ही खरंच सुखी असाल तर आयुष्य हे सर्वार्थाने सुरळीत होईल करिअरच्या बाबतीत लग्नाच्या बाबतीत नातेसंबंधांच्या बाबतीत तुमच्यासोबत सर्वोत्तम गोष्टी होतील कारण तुम्ही स्वतःला तसं बनवलेलं आहे दुसऱ्यांना ठीक करण्याऐवजी तुम्ही जर स्वतःवरती काम केलं तर आणि स्वतःला इतकं अद्भुत बनवलं की सर्वांना तुमच्यासोबत राहावं असं वाटतं मग तुमच्याकडे विकल्प असतील आणि ही मुळातच एक अमेरिकन कल्पना आहे की कुठेतरी एक माझ्यासाठी सोलमेट आहे देवाने आणखी एक माणूस बनवलाय फक्त तुमच्यासाठी पण आजकाल तो प्रत्येक दोन वर्षात एक नवा माणूस बनवतो तुमच्यासाठी नक्कीच देव तुमच्या बाबतीत खूप जास्तच चुका करतोय <laughs> बघा शरीराला जोडीदाराची गरज आहे समजू शकतो मानसिकरित्याही तुम्हाला एका जोडीदाराची गरज आहे समजू शकतो भावनांना एका जोडीदाराची गरज आहे आत्म्याला जोडीदाराची गरज नाही आहे तर आत्म्याला जोडीदाराची गरज नाही आहे आणि नाही कुणी एक माणूस असा बनला आहे जो तुमच्यासाठी परफेक्ट असेल ठीक आहे ही निर्मिती वेगवेगळ्या प्रकारचे खास मूर्ख बनवते जर तुम्हाला समजलं की तुम्ही एका प्रकारचे मूर्ख आहात आणि दुसरे वेगळ्या प्रकारचे तुम्ही आ, तुम्हाला त्यांचा मूर्खपणा समजेल कारण तुमच्यातही तशा काही गोष्टी आहेत जर तुम्ही विचार करता की तुम्ही परफेक्ट आहात आणि देवानं तुमची निवड केली आणि त्यानं कुठेतरी दुसरा एक परफेक्ट माणूस बनवला आहे तर तुम्ही अनर्थाच्या दिशेनं चाललाय ठीक आहे असं काहीच नसतं तुम्हाला या गोष्टीची कल्पना असेलच की आजही लोक पाच हजार वर्षांनंतर कृष्णाची पूजा करतात एक महान प्रेमी म्हणून पण त्याच्या बायका त्याच्याबद्दल अगदी नाखुश होत्या हो तर तुम्हाला कुणीही परफेक्ट माणूस भेटणार नाही आहे जर तुम्ही एका सखोल सहभागाच्या भावनेत गुंतलात तर काहीतरी अद्भुत घडू शकतं तुमच्या गुंतण्यामुळे यामुळे नाही की समोरचा माणूस विलक्षण आहे नाही तुम्ही एका मूर्खाची निवड केली तरीही खरं तर तो मार्ग सोपा आहे जर ते मूर्ख नसले तर ते तुमच्याकडे का बरं येतील <laughs> नाही नाही मी फक्त गंमत करतोय तर तुम्ही जरी मूर्खाची निवड केली तरी काही फरक पडत नाही जर तुम्ही स्वतः गुंतलात तर परिणाम खूप सुंदर असू शकतो तुम्ही जगातल्या सर्वात बुद्धिमानाला निवडलं तर तो एक अनर्थ ठरू शकतो तर या प्रकारे विचार करू नका हे जे एक काही एकमेकांसाठी अनुरूप वगैरे नाही तुम्ही प्रत्यक्षात विपरीताची निवड करता पण काही काळानंतर थोडा वेळ गेल्यानंतर तुम्ही अपेक्षा ठेवू लागता ते तुमच्यासारखेच आहेत हे खूपच गंभीर चूक आहे कारण जर आणखी एक माणूस तुमच्यासारखा बनला तुम्ही त्यांना दोन दिवस सहन करू शकणार नाही हॅलो कृपया मला सांगा जर तुमच्या घरी तुमच्यासारखा आणखी एक माणूस असेल तर तुम्ही तिथे राहू शकाल तुम्ही खुश असायला हवं की ते वेगळे आहेत हे छान आहे की कुणी तुमच्यासारखं नाही आहे नाही का या ग्रहावर कुणीही तुमच्यासारखं नाही आहे प्रयत्न करा आणि बघा कुणीही तुमच्यासारखं नाही आहे आणि ते चांगलं आहे साम्यता शोधायला जाऊ नका गरजेचं नाही आहे हा फरकच आहे जो किंवा ज्या फरकामुळे तुमचं सूत जुळतं नाहीतर नाही <laughs>